वेकोलीच्या प्रदूषणामुळे मांजरेकरांचे आरोग्य धोक्यात। मांजरे येथील स्थानिक परिसरात वेकोलीचे अनेक प्रकल्प असून या प्रकल्पामुळे होणारे वायू प्रदूषण व वेकोलीच्या प्रदूषित पाणी पुरवठ्यामुळे गेल्या काही वर्षापासून मांजरे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। वेकोलीच्या खुल्या खाणी व कोळसा साइडिंगमुळे वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मांजरेकरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे। जिल्ह्यातील अनेक तहसील व गावांना पाण्याचा पुरवठा वर्धा नदीच्या पात्रातून केला जातो। माजरी कॉलनी परिसरात वेकोलीद्वारे पाणी पुरवठा केला जातो, मात्र नदीपात्र कोरडे पडल्याने उन्हाळ्यात एप्रिल मे व जून महिन्यात वेकोलीद्वारे बंद पडलेली भूमिगत खाणीतील साचलेल्या रसायनयुक्त पाण्याचा पुरवठा केला जातो। वेकोलीद्वारे पुरवठा केलेल्या पाण्याने डाळ सुद्धा शिजत नाही, तसेच येथील नागरिक या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करीत आहेत। रसायनयुक्त पाणी नियमित पिण्यासाठी वापरले तर स्थानिक नागरिकांच्या स्वास्थ्यावर भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतो, मात्र वेकोली प्रशासन माजरी परिसरात बंद पडलेल्या भूमिगत खाणीतील पाणी पुरवठा करून आपले कर्तव्य पार पाडत आहे। दरम्यान या पाणी पुरवठ्यामुळे व वायू प्रदूषणामुळे माजरी परिसरातील बहुतांश नागरिक डोळ्याचे आजार, कर्करोग, दमा, चर्मरोग, पोटाचे विकार तसेच अन्य विकाराने ग्रस्त दिसून येत आहे। या सर्व समस्या लक्षात घेत माजरी क्षेत्राचे भाजप अध्यक्ष MP राव यांनी याची तक्रार जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, वेकोलीचे डायरेक्टर पर्सनल, वेकोली माजरीचे मुख्य महाप्रबंधक व पत्रकार संघ माजरी यांना लेखी निवेदन दिले। महावॉइस न्यूज साठी अनिल इंगोले, माजरी। काटागर यहाँ पर जो है बनाया कई वर्ष हो गया, कई वर्ष से यहाँ का जो पब्लिक जो है कई वर्ष से यहाँ पर मकान बना के रहे यहाँ पर, और यहाँ जो पानी नहीं मिलने कारण से यहाँ पूरा डस्ट, ये पूरा डस्ट जो है पूरा कॉलोनी में घुसता है। लोग बड़ी मजबूर से रहता है और मजबूर से वहाँ इतनी मतलब वो लोग दवा पानी बीमारियाँ इनका खाने का सामान में भी डस्ट गिर जाता और लोग इतने मजबूर रहते हैं, ये लोग जा ही नहीं सकते और बरसों से यहाँ रहता है। कृपया ये जो डस्ट जो है निवारण करना बहुत जरूरी है, अन्यथा यहाँ लोगों को इतना बीमारियां तरह तरह की बीमारियां हो रहा, ये पूरा यहाँ का WSL के जो नीति जो है ये परंपरा चली रहा और इसको निवारण करना बहुत जरूरी है।